नाशिकहून जायकवाडीला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादामध्ये आणखी भर पडण्याची चिन्ह आहेत. या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाचेच नेते आमने सामने आले आहेत. मराठवाड्याचे आमदार संजय शिरसाट यांनी पाणी न सोडल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलाय. तर याच इशाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिले. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आमचं जे हक्काचं पाणी जे कोर्टाने आदेश दिलेला आहे तो तिथे पाणी आम्ही आमचं मागतोय. त्याला जे काही लोक विरोध करतात त्यांना आमचा विरोध आहे. जे काही कोर्टात गेले त्यांच्या विरोधात आता सोमवारी आम्ही कॅव्हेट दाखल करतोय. मंगळवारी ती तारीख आहे, त्या तारखेला सुद्धा आम्ही आमचे वकील उभे करतोय. म्हणजे आमचंच आम्हाला मिळवण्यासाठी आता आम्हालाच आमच्याच लोकांशी भांडावं लागल हे आमचं दुर्दैव. न्यायालयीन लढाई प्रमाणे रस्त्यावरची लढाई सुद्धा कोणी लढली जाईल? निश्चितच रस्त्यावरची लढाई लढणार. आज काय झालेलं आहे की नाशिक आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न हा काही सरकारच्या हातात राहिलेला नाही आहे. समन्याई पाणी वाटपाचा जो कायदा झालेला आहे 2005 आणि त्या समन्याई पाणी वाटपाच्या कायद्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण होत आहे. तो देखील मेंढीगिरी समितीच्या अहवालावरती हे पाणी सोडायला लागत होतं. मेंढीगिरी समितीने खुद्द सांगितलं होतं की दर पाच वर्षांनी ह्याचं फेर नियोजन आणि अवलोकन व्हायला पाहिजे. आत्ताशी राज्य सरकारने त्याचं अवलोकन करण्यासाठी घेतलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की हे पाणी आता सोडू नये आणि जर मराठवाड्याला पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकता असेल तर त्यांना मृत साठ्यामधून पाणी वापरण्याची आवश्यकता द्यावी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.